माझं नाव सिद्धेश्वर सुभाष परगे. मी ग्रामपंचायत सदस्य असताना माझ्या नावचा बोगस पुस्तक म्हणून ठराव घेण्यात आलेला आहे. निर्भारसाठी 1/9/2021 रोजी ठराव घेण्यात आलेला आहे. माझी ग्रामपंचायत सदस्य म्हणून 21/12/2021 रोजी नियुक्ती झालेली आहे. हा बेरबार अँड परमिट रूमसाठी ठराव घेतलेला आहे. येणेगूर तालुका उमरगा जिल्हा उस्मानाबाद. काय नाही, ग्रामसेवक व सरपंच या दोघांनी संगणमताने केलेला आहे. सरपंच सुनंदा बशेश्वर माळी व ग्रामसेवक बी जी गौतम यांनी केलेला आहे. एक दोन हजार एकवीसची जी मासिक मीटिंग झाली त्या मीटिंगमध्ये त्यांनी माझं नाव सूचक म्हणून घेऊन ठराव घेण्यात आलेला आहे. तो बोगस ठराव घेण्यात आलेला आहे. मी ग्रामपंचायत सदस्य नव्हतो त्यावेळी, तर माझा विषयच नाही तिथं सूचक म्हणून नाव यायचं. हा, ग्रामसेवक मासिक मीटिंगमध्ये घेतलेला आहे. मीच नव्हतं तर मला थोडंच माहिती. आणि जे अनुमोदक जे आहेत ते देखील गैरहजर होते त्या दिवशी. लक्ष्मीबाई बिराजदार, लक्ष्मीबाई रतन बिराजदार. आता काय मागणी? ग्रामसेवक व सरपंचावर कायदेशीर फौजदारी कारवाई करण्यात यावी ही आमची मागणी आहे. मरून चालू केलेलं आहे. न्याय मिळेपर्यंत. हा, जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत तो पशी चालू राहणार. मी राहुल बनसोडे, येणेगूरचा उपसरपंच. दयासागर विनायकराव चव्हाण ह्याला मासिक मीटिंगमध्ये हा विषय पण आला नव्हता. आमच्या बेरवासाठी त्यांचा अर्ज पण नव्हता. परत जागेच्या नोंदीसाठी त्यांचा अर्ज नाही. जागेच्या नोंदीची रजिस्ट्री झेरॉक्स नाही. कुठलाही एकही कागद नसताना त्यांच्या मासिक मीटिंगमध्ये ग्रामसेवक आणि सरपंचाने ठराव मांडून पूर्ण प्रोसिडिंग ही नक्कल आमची पूर्ण प्रोसिडिंग हे लिपिक लेतात. फक्त बेरवारचा ठराव आणि जागेच्या नोंदीचा हा ग्रामसेवकच्या हस्तलिखितने केलेला आहे. तो दोन्ही फक्त. आणि हा जो ठराव केलेला आहे तो 100% बोगस आहे. आणि ह्याच्यावर 100% कारवाई व्हावी अशी आमची इच्छा. आणि आम्ही दारूबंदी खात्याला पण अर्ज दिलेला आहे. व्हिडिओ साहेबांसोबत माझं स्वतः उपोषण होतं एक दिवस त्यांच्या दालनात. माझी उपसरपंच उमेदवार आणि ग्रामसेवक दिलीप येडगे तिघाचं बीडीओच्या दालनात उपोषण होतं. उमरगा पंचायत समितीला कांबळे कुलदीप कांबळे होते. त्यांनी असं नमूद केलं की एक दिवसात कारवाई करतो म्हणले. काय असं ते ॲक्शन घेतो. पण त्यांचाही अजून काही ॲक्शन आलेलं नाही. आणि ग्रामसेवक पण रजेवर आहे. अजून ग्रामसेवक पण कामावर आला नाही. आता ग्रामसेवक दुसरे आले आहेत. तरी आजच्या पाठिंबाला सिद्धेश्वर हिप्परगेला आमच्या पूर्ण बॉडीचा म्हणजे मी उपसरपंच माजी उपसरपंच सदस्याचा पूर्ण पाठिंबा आहे असं जाहीर करतो. 1/9/2021 रोजी मासिक बैठक घेण्यात आलेली होती. ग्रामपंचायतच्यावरती ग्रामपंचायतचा हॉल आहे. त्या हॉलमध्ये मासिक बैठक आयोजित करण्यात आलेली होती. त्या बैठकीचे अध्यक्ष सरपंच सुनंदा बशेश्वर माळी हे होते. 12:30 त्यांच्या वैयक्तिक कामकाजामुळे त्यांनी मीटिंगमधून सर्वांची मान्यता घेऊन निघून गेले. आणि त्यांच्या जागेत माजी उपसरपंच वैभव बिराजदार यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली 12:30. तसा ठराव देखील आहे प्रोसिडिंगला. मी अध्यक्ष असताना दयासागर विनायकराव चव्हाण यांचा अर्ज आलेला नव्हता तिथं. आणि जागा नोंदीसाठी देखील त्यांचा अर्ज आलेला नव्हता. नारकत बिअरबारसाठी नारकत व जागा नोंद हे दोन्ही खुल्या जागेत ग्रामसेवक व सरपंच यांनी संगणमताने जागा शिल्लक बघून तिथं ठराव मान्य करून घेतलेले आहेत त्यांनी. आणि पूर्ण प्रोसिडिंग हे आमचे लिपिक बादुले मॅडम यांनी लिहिलेले आहेत. पण हे दोनच ठराव दयासागर विनायकराव चव्हाणचे बिअरबारसाठी नारकतचे व जागा नोंदीचे हे दोन ठराव ग्रामसेवक यांनी स्वतःच्या हस्ताक्षरात लिहिलेले आहेत. बी जे गौतम हे आमचे ग्रामसेवक होते. तत्कालीन ग्रामसेवक बी जे गौतम होते. आणि आता सध्या बलसुरे साहेब म्हणून आलेले आहेत. जागा नोंद करून घेताना रजिस्ट्री ग्रामपंचायतकडे उपलब्ध नाही.
आणि आमचं महसूल सुद्धा बुडवलेले आहेत ग्रामसेवक यांनी. तरी आज सिद्धेश्वर उर्फ अप्पू हिप्परगे उपोषणासाठी बसलेत आणि त्या उपोषणाला आमचा ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीनं व ग्रामस्थाच्या वतीनं आम्ही या जे काही प्रकरण घडलेलं आहे या प्रकरणाला आळा बसण्यासाठी व फौजदारी गुन्हे दाखल व्हावं यासाठी आमचं यांच्या उपोषणाला पाठिंबा आहे. तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करावेत. माझं नाव वैभव शिवराज बिराजदार, माजी उपसरपंच, येणेगूर.